नका ना असा विचार करू, डोक्यातून काढून टाका ना विचार। अगं डोक्यातून काढून टाकू, चल मी काढूनही टाकू शकतो, पण सतत माझ्या डोळ्यासमोर शेरी दिसतो, त्याच काय करू मी, मला त्रास होतो ग। पण हे असं होऊ शकतं अशी मनाची तयारी केली होती ना आपण? चूक माझीच आहे, त्यामुळे मला हे सगळं भोगायलाच हवं। नका ना असा विचार करू, नाही तुमची बाजू कळतीये मला, पण मी काय करू सांगा ना, तुमच्या दोघांच्या मध्ये माझी फरफट होतीये। विघ्नेश्वरा आता तूच काही करू शकलास तर बघ बाबा। नर्मदा प्लीज निराश नको होस ग। पण मग काय करू, मला तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे। अगं मी सुखीच आहे, या सगळ्यात मी माझं सुखच शोधतोय ग। ठीक आहे श्री माझ्याशी बोलत नाही, पण माझ्या डोळ्यासमोर तर आहे ना तो। अगं तू जान्हवी, आई, लक्ष्मीकांत, बेबी, इंदू, या सगळ्यांमध्ये मी आहेच ना। आणि तू आणि मी एकत्र आहोत हे सुखच आहे ना माझ्याकरता, हे कुठे होतं माझ्या नशिबात। आता यापेक्षा आणखी कुठली मोठी अपेक्षा बाळगू मी? अहो पण मगाशी मी आय एम सॉरी, आय वॉज लिटल रूड, सॉरी। नाही इट्स ओके, ऑल राईट। तू असे शर्ट्स वापरत नाहीस, हे शर्ट घेऊन तू तरी काय करणार? इनफॅक्ट मीच तुला विचारायला आहोत। नाही मी असे शर्ट्स वापरत नाही हे खरं आहे, पण एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नव्हते। इट्स ओके इट्स ओके, इट्स जस्ट अ शर्ट। हे बघ माझ्या मनाला चांगलं वाटेल म्हणून असं काही करू नकोस प्लीज, मी नाही घेतलंस तरी चालेल प्लीज। या आय नो इट इज जस्ट अ शर्ट, त्याने खरंच काय होणार आहे? तुम्ही तो शर्ट द्या मला, मी ट्राय करतो, मला आवडला तर मी ठेवून घेईन माझ्याकडे। कोणी येत नाहीये चल। अरे पण असं कसं होऊ शकत? मी तुला म्हणालो ना कोणीही जॉगिंगला येणार नाही, चल चल चल। अरे पण त्या घरातच नाही येत कोणी, असं कसं शक्य आहे? असतील इथेच कुठेतरी। अरे श्री मी प्रत्येकीच्या रूम मध्ये जाऊन चेक केलंय, कुणीही खोलीतही नाहीये स्वतःच्या, कुठे गेले असतील? बरं काल मी म्हणाले उद्या चांगला दिवस आहे, पूजा आहे, तर जॉगिंगलाही उद्यापासून सुरुवात करूया। मग त्या हो असं म्हणाल्या? नाही नाही म्हणजे नाही असंही नाही म्हणाल्या। बरं चल आता आपण निघूया, नाहीतर ऊन वाढलं ना आपलंही जॉगिंग होणार नाही। चल कमाल आहे, पण कुठे गेले असतील? चल मी थांबलोय, ये पटकन। कुठे गेले असतील? तुम्ही कसल्या ग्रेट आहात, तुमच्यामुळे आज वाचलो नाही तर काय खरं नव्हतं आपलं? हो ना, मला तर वाटलं होतं जॉगिंगला घेऊनच जाते आता जान्हवी। पण आपण आज वाचलो नेहमीच नाही असं लपता येणार आपल्याला।
हो नेहमी कसं लपून बसणार आणि जिथे लपून बसतो ना तिथे पंखा सुद्धा लावता येत नाही केवढं उकडतं माहितीये हे मी तर ना उद्यापासून सकाळी सकाळी जपालाच बसते हा म्हणजे इथेच बसेल म्हणजे जान्हवी घेऊनच नाही जाणार ना चालेल चालेल असंच काहीतरी करूया आपण म्हणजे जान्हवी बरोबर म्हणतेय पण आता कुठे व्यायामाला वगैरे सुरुवात करायची छे हो ना आणि खरं सांगू का मला ना व्यायाम करायला आवडतच नाही हो मलाही नाही आवडत ते आपण घरामध्ये किती उडबस करतो वर खाली करतो आता नको बास आता हो ना आणि आता काय जशा आहोत तसे ठीक आहे हा ठीक आहे पण आपण आज अशा वागलो जान्हवीला वाईट नसेल ना वाटलं तुम्ही बोला अगं अगं ई अशा का उभे आहात तुम्ही कुठे होतात सगळ्या जणी मगाशी मी रूम मध्ये सुद्धा बघून आले तुमच्या बाहेर गेला होतात मग आम्ही लपून बसलो होतो कुठे होतात मी आणि बेबी वनचं खुर्चीच्या मागे आणि सरू आणि इंदू बहिणी तिकडे फ्रीज शरे जागा फोडू नकोस ना आम्ही अग असंच लपलो होतो पण का लपला होतात आम्हाला तुझ्या बरोबर यायचं नव्हतं जॉगिंगला तू रागावली नाहीयेस उगाच आम्हाला गिल्टी वाटत होत का गिल्टी का वाटून घेतलं मी फक्त सजेस्ट केलं होत म्हणजे तू आम्हाला हाताला धरून नेणार नव्हतीस नाही मोठी आई मी असं का करेन अहो जॉगिंग करून मला खूप फ्रेश वाटलं म्हणून मी तुम्हालाही सजेस्ट केलं होत दॅट्स इट तू म्हणजे कंपल्सरी नाहीये ना नाही पण मी रोज तुमची वाट बघेन कधीतरी नक्की वाटेल तुम्हाला तेव्हा या आणि तोपर्यंत असं लपून बसायची काही गरज नाहीये तुला गंमत सांगू का जान्हवी अगं सकाळी आमचा जेव्हा हा विषय झाला ना तेव्हा असं काही आपापसात ठरवलं नव्हतं आम्ही बटण दाबल्यासारख्या सगळ्या पटापट लपल्या का एक एक जागा शोधून काढल्या माहितीये मी आणि आता सांगू बरं चला आता पटापटापटा कामाला लागा उशीर झालाय आपल्याला आवरायचंय आणि पूजा पण करायची ना हो ना आणि त्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कामाला पण जायचंय हो बरं माझंही झालंय मी पटकन शिळा चहा नेऊन देते आणि माझंही आवरायला घेते आलेच पुढच्या वेळी आपण जागा बदलूया काय तुम्ही पुढच्या वेळेला काय किती मस्त आहे हा शर्ट पण थोडस विचित्र वाटतंय ग कुणाला म्हणजे मला नाही वाटत नाही म्हणजे माझ्या युजुअल शर्ट पेक्षा हा थोडासा वेगळा आहे ना त्यामुळे म्हणजे मला हसणार नाही ना कोणी कशाबद्दल अरे खूप छान दिसतोय नक्की ना हो श्री आणि मला चालेल का माझ्या नवऱ्याला लोकांनी हसलेलं मी का खोटं बोलेन तुझ्याशी आता हस ना जरा खरच खूप छान दिसतोय डोंट वरी जान्हवी मला पटलंय तुझं म्हणणं आईला ते इथे राहायला हवेत ती खुश आहे त्यांच्या बरोबर मी जे काही वागतोय त्याचा त्रास होतोय तिला म्हणजे ती दुःखात आहे
तिला ह्या सगळ्याचा त्रास होतोय हे मला कळल्यानंतर मी माझा इगो माझी तत्व माझं मत सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि त्यांना म्हणालो की माझा शर्ट मला द्या असं म्हणालास. म्हणजे अगदी असंच्या असं नाही हो, पण मतितार्थ हाच होता. मग मग ते थोडेसे गडबडले, थोडे गोंधळले, पण मग त्यांनीही दिला फायनली शर्ट. ए श्री, कसला कोइन्सिडन्स आहे बघ, आज आपल्याकडे पूजा आहे आणि नेमका तू नवीन शर्ट घातलायस. चल मग जाऊया आता लवकर. आधी चहा संपवतो आणि मग निघू. तू चहा पिऊन ये, मी खालतीये. या विघ्नेश्वराचे हे दोन फोटो आणि बहिणी हे हार फुलं नारळ वगैरे सगळं हळदी कुंकवाच्या पुढे तुम्ही आठ ठेवल्यात बरोबर. पेढ्यांचे दोन्ही बॉक्स आणि काय राहिलं, अगरबत्ती. अगरबत्ती हो, अगरबत्ती रांगोळी टाकली का आतमध्येच? झालं सगळं घेऊन नक्की. आपण श्री आणि जान्हवीलाच बसायला सांगू ना पूजेला. हो तेच करते आई, नमस्कार करतो. सगळं छान होऊ दे, तुमचे व्यवसाय चांगले चालून भरभराट होऊ दे. दही साखर घ्या, बेबी वन चला जरा जास्त दही द्या. आपण कसं जायचं आता? तुम्ही सगळ्या पुढे व्हा, मी आणि आई मागून येतो. हे आणि लक्ष्मीकांत भाऊजी तुमच्या बरोबर येत आहे. आणि पिशवी आठवणीने घेऊन जा. श्री आई पाहिलं, श्रीनी ह्यांनी दिलेला शर्ट घातलाय, काय मस्त दिसतोय. थांब यांना बोलव ना. आई नाही, आत्ता बोलवायची गरज नाही. पण ऐक ना, भेटतीलच ना नंतर. त्याला खूप बरं वाटेल रे. आई तू खुश आहेस ना? हो श्री, माझं जन्मोजन्मीचं पुण्य म्हणून तुझ्यासारखा मुलगा मिळाला मला. आणि सून सुद्धा, यापुढे दोघांची नावं एक एक तिने घ्यायची. श्रीचं कौतुक करशील तेव्हा जान्हवीचं नाव आलंच पाहिजे. आता अर्धांगिनी आहे ती त्याची. बर चला आता निघूया का? आपण आता रोज याच वेळेला एकत्र निघणार ना? हा एकत्र निघणार. पण मग आता आपण जायचं कसं सगळ्यांनी रोज? कसं म्हणजे? चार गाड्या आहेत आपल्याकडे. एक गाडी मोठ्या आईला लागेल, एक गाडी बेबी आहेत त्याला, काकाला फॅक्टरीत जावं लागतं, छोटी आई तू त्याच्याच बरोबर जात. एक गाडी घरासाठी उरेल, झालं. आणि मग तू आणि जान्हवी? मी बसने जाऊ शकते, म्हणजे सवय आहे ना मला बसची. मी पण जात जाईन, त्यात काय एवढं? एक मिनिट, एक मिनिट. मी आणि इंदू आईनी एका गाडीतनं जाऊ, तू जान्हवी आणि शरयू एका गाडीतनं जा. त्यापेक्षा आपण एक नवीन गाडी घेऊया ना. असंही आपण सीएनजीच्या गाड्या वापरतो श्रीच्या आग्रहासाठी, त्यामुळे प्रदूषण वगैरे असं काही प्रश्नच येणार नाहीये. आई मला मान्य आहे सगळं, पण म्हणून नवीन गाडी कशाला घ्यायची? ऑलरेडी चार गाड्या आहेत आपल्याकडे. हो पण आणि आणि आई, बेबी आत्या आणि मोठी आई जर एका गाडीतनं गेल्या तर त्यांच्यासाठी एक गाडी, काका आणि छोट्या आईला एक गाडी, एक गाडी घरासाठी, एक गाडी उरेल. मग जान्हवी किंवा मी ती आलटून पालटून वापरू. उरलेला माणूस रिक्षा किंवा बसने जाईल. झालं. किंवा तुम्ही दोघही एका गाडीने जाल. अरे पण जा की एकत्र. अगं हिचं सकाळी लवकर आवरत नाही. तुला किती कामं असतात घरामध्ये श्री. मला आवरून निघावं लागतं, बरं ह्याच्या आधी उठते पण मी. तुझा पाय निघतच नाही घरातनं. बर बर, जान्हवी आणि श्री एकत्र जातील असं बघूया. आपापली कामं तशी आटपून घ्या. चालेल. बर बर निघा आता. उशीर नका करू. लवकर निघा. हो आलो. तुम्ही
सगळं नीट पार पडू दे आता. पार पडेलच. जान्हवीच्या रूपाने लक्ष्मी आली आहे घरात. ती भरभरून सुख आणि आनंद देईल. सगळं छान करेल ती. नमस्कार नमस्कार नमस्कार. पिंट्याराव इथे कुठे कुठे म्हणजे कामाला जातो. वा वा छान छान. त्याने करावं माणसाने काम करावं. कधी स्वतःसाठी कधी दुसऱ्यासाठी. तुमची आई नाही करते माझ्यासाठी. म्हणजे मुलगी शोधते ना. अरे नाराज झालात का. हे बघा नाराज वगैरे नाही पण गप्पा मारत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. मला उशीर होतोय कामाला जायला. हेच तर दुःख आहे ना माझं. अहो माझ्याशी गप्पा मारायला कोणालाच वेळ नाहीये. बरं ठीक आहे मुद्द्यालाच हात घालतो. कुठला मुद्दा. ती तुमच्या शेजारी एक गोरी गोरी मुलगी आहे. कोणती गोरी मुलगी. हो कोण. नाही मी पाहिली आहे तिला तुमच्या घरी येताना. अच्छा स्वाती. स्वाती नाव आहे तिचं. पण तिचं काय. स्वाती. वा नक्षत्रासारखी आहे. नक्षत्रासारखी. तिचे आई वडील काय तिच्या लग्नाचं काही बघतात की नाही. माझ स्थळ सुचवा ना त्यांना. हो आपते ती फक्त 23 वर्षांची आहे. 23. अरे बाप रे. अहो इतकी वर्ष बिन लग्नाची ठेवली तिच्या आई बापाने तिला. अहो 18व्या वर्षी लग्न केलं असतं ना तेव्हा 2 मुलांची आई झाली असते ती. हे बघा आपते या बाबतीत मी तुमची मदत करणार नाही. का. हे बघा स्वातीला मी माझी बहीण म्हणतो आणि माझ्या बहिणीशी मी असं वागू शकत नाही. काय राव. मला आवडणाऱ्या सगळ्या मुली तुमच्या बहिणी कशा काय निघतात बाबा. आपते सॉरी या बाबतीत मी तुमची काहीच मदत करणार नाही. ओ पिंट्याराव. याच स्वतःच लग्न कसं होणार आहे देव जाणे. सगळ्यांनाच बहिणी मानत सुटला या. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. पुढल्या जन्मी नाही तुमच्या सख्या बहिणीशी जान्हवीशी लग्न केलं ना तर नावाचा अनिल आपते नाही. बघाच तुम्ही. अय्या काय रे. नाही माझ्या प्रॉपर्टीजच्या सगळ्या डिटेल्स आहेत. काही FDs काही फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या डिटेल्स आहेत सगळ्या याच्यात. आणि मला काही ठिकाणी तुझ्या सह्या लागतील. मी तुमची नावं नॉमिनीज म्हणून ठेवली आहेत. तू नर्मदा आणि श्रींची म्हणून. अरे आता कशाला. कशाला म्हणजे काय. नॉमिनीज नको का ठेवायला. ते असावेत रे पण माझं नाव कशाला. हे बघा आता मला कशातही इन्वॉल्व्ह करू नका. जॉईंट नको नॉमिनी नको मला काहीही नकोय. मला ठेवायचंय तुझं नाव. ओके तुझ्या लॉकरमध्ये फाईल नीट जपून ठेव. पण माझ्याकडे नको. मी श्रीला देते ठेवायला. हे काय चाललंय तुझं. मी नको मला नकोय काय. आता हे नव्यानं नाही म्हणत आहे मी. आता श्री चांगलं ऑफिस सांभाळतोय. बिझनेसचं पण सोनं केलंय त्यांनी तेव्हाच मी माझं लक्ष काढून घ्यायला लागली आहे सगळ्यातून. ठीक आहे हवं तर या फाईल्स दे. पण त्याला हे सांगू नको की या सगळ्या माझ्या फाईल्स. का सांगू नको. त्याला नाही आवडणार. त्याला कळलं की या सगळ्या माझ्या फाईल्स आहेत तर तू नाही ठेवणार. रमाकांत श्री सेन्सिबल मुलगा आहे. या अशा गोष्टी जपून ठेवायच्या असतात हे त्याला कळत. तू नको काळजी करू. मी बोलेन त्याच्याशी. तू दे त्याला. पण त्याला हे सांगू नको की तो या सगळ्यात नॉमिनी आहे. अरे पण का. त्या चुकीचं काय आहे. प्लीज. बरं बघू. आता एवढं सगळं छान चाललंय तर तुम्ही मुलं सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवताय. आता घरात सगळा आनंद आहे उत्साह आहे. अशा वेळी माझे डोळे मिटावेत असं वाटतंय मला. का ग. अगं आत्ता तर आलोय मी आणि तू जाण्याची भाषा करतेस. अरे तू कशाला एवढा इमोशनल होतोयस. आज ना उद्या जायचंच आहे ना. हा उद्याच जायचंय. उद्याच जायचंय. नाही विघ्नेश्वराच्या मंदिरात. रमाकांत. मी आणि नर्मदा दोघही जाणार आहोत. तू चल ना आमच्या बरोबर. नको रे मला ऊन नाही सहन होत. अगं चल ना ग. नर्मदा सांगत होती खूप मोठ आणि छान मंदिर बनवलंयस. चल ना गाई. नको रे. नको बाई मी विसरलेस की काय.
मी बोलले होते विघ्नेश्वराला घराचं गोकुळ झालं ना की मी चांगली मोठी मूर्ती घरात स्थापन करीन म्हणून. मधल्या काळात मी जरा रागवलेच होते त्याच्यावर, पण आता त्याच्या कृपेने सगळं छान चाललंय. अशी कशी विसरले मी. मी गुरुजींशी बोलूनच घेते आता. जानवी अगं काय चाललंय तुझं इथे? मी वर हाका मारतोय तुला, काय चाललंय? आणि हे काय नवीन सरप्राईज? अरे आईजींनी विघ्नेश्वराला साकडं घातलं होतं की जर या घराचं गोकुळ झालं तर त्या विघ्नेश्वराला घरी आणतील, आणि हे बाबांना कळलं म्हणून बाबा विघ्नेश्वराची मूर्ती घेऊन आलेत. अरे मी पडी ना? नाही, तू डोळे उघडू नकोस. पायरी नाहीये ना कुठ? नाही नाही, सरळ ये, शांतपणे, अजिबात नाही. हा थांब, आता उघड डोळे.